हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट न्यू टॉपिक कोवेलेंट बॉन्ड। और कोवेलेंट बॉन्ड इज आल्सो नोन एज नॉन पोलर बॉन्ड। हियर कोवेलेंट बॉन्ड फॉर्मेशन फर्स्ट सजेस्टेड बाय जी एन लेविस कंसिस्ट इन शेयरिंग और होल्डिंग अ पेयर ऑफ इलेक्ट्रॉन इन पार्टनरशिप बिटवीन टू कंबाइनिंग एटम्स सो दैट अ पेयर काउंट टूअर्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ बोथ एटम्स। कोवेलेंट बॉन्डला नॉन पोलर बॉन्ड असंही म्हणतात। सगळ्यात आधी जी एन लेविस याने सांगितलं की कोवेलेंट बॉन्ड म्हणजे काय। कोवेलेंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन पेयर्स हे शेअर केले जातात। बाय दिस मेकॅनिझम स्टेबिलिटी अ काइंड टू इनर्ट गॅस इज अटेन बाय ईच ॲटम। या कोवेलेंट बॉन्डने इनर गॅस हे सुद्धा स्टेबिलिटी मिळवू शकतात। फॉर ईच पेयर ऑफ इलेक्ट्रॉन टू बी शेअर्ड बिटवीन टू ॲटम ईच ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम कंट्रीब्यूट वन इलेक्ट्रॉन। समजा जर दोन ॲटमने एक पेयर इलेक्ट्रॉन म्हणजे दोन इलेक्ट्रॉन जर शेअर केले असतील तर त्या दोघा ॲटमचा एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शेअर होणार आहे। खाली दिलेल्या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो की ए आणि बी हे ॲटम्स आहेत आणि त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहेत। तर त्यांना स्टेबल होण्यासाठी त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असावे लागतील। त्यासाठी ते काय करतील की दोघं एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर करून दोन इलेक्ट्रॉन त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये राहतील अशी कंडिशन येईल। म्हणजे त्याचा आउटर मोस्ट शेल कंप्लीट होईल आणि दोघं जे इलेक्ट्रॉन सॉरी ॲटम आहेत ते स्टेबल होऊन जातील। दिस काइंड ऑफ लिंकेज विच रिझल्ट ऑफ इक्वल कॉन्स्टिट्यूशन अँड इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज कोवॅलेंट। आणि अशा प्रकारचा बॉन्ड ज्याच्यामध्ये इक्वल इलेक्ट्रॉन हे शेअर केले जातात त्यालाच आपण कोवॅलेंट बॉन्ड असे म्हणणार। कोवॅलेंट बॉन्डने तयार होतात मॉलेक्युल्स। हे मॉलेक्युल्स नॉन इलेक्ट्रोलाइट किंवा नॉन आयनायझेबल असतात, सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्वंट। आणि ते ऑर्गेनिक सॉल्वंट जसे बेंजिन इथर पिरिमिडिन या सॉल्वंटमध्ये सोल्युबल होतील। दे हॅव लो मेल्टिंग अँड लो बॉइलिंग पॉईंट बिकॉज ऑफ वीकर नेचर ऑफ द बॉन्ड। कोवॅलेंट बॉन्डचा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे जो काही बॉन्ड तयार होणार कोवॅलेंट बॉन्ड ते वीक असल्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हे फार लो असतात। दे आर युजली लिक्विड गॅसेस अँड आर जनरली सॉफ्ट इझिली फ्युजेबल अँड वोलेटाईल। आणि अशा प्रकारे जे काही कंटेंट तयार होईल ते लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल आणि जे काही तयार झाले ते मटेरियल सॉफ्ट असेल, इझिली फ्युजेबल असेल आणि वोलेटाईल असेल, इझिली इव्हॅपोरेट होऊन जाईल। दे आर नॉन कंडक्टिंग इन अ फ्यूज्ड स्टेट ऑर इन अ सोल्युशन। आणि ते नॉन कंडक्टिंग सोल्युशन असेल। खाली डायग्राममध्ये दिलेलं आहे वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। कोवॅलेंट बॉन्ड हा प्रत्येक दोन ॲटम जर पेअरिंग करत असेल तर प्रत्येकी एक एक इलेक्ट्रॉनने सुद्धा कोवॅलेंट बॉन्ड तयार होणार, जसं खाली दिलेलं आहे। क्लोरीन क्लोरीन ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये सात इलेक्ट्रॉन आहेत त्यांना त्यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक एक इलेक्ट्रॉन पाहिजे। म्हणून ते एक इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा शेअरिंग करतात त्यांचा एक एक इलेक्ट्रॉन, जेणेकरून त्यांचा ऑक्टेट हा आउटर मोस्ट शेलचं इलेक्ट्रॉन हे कंप्लीट होईल आणि ते स्टेबल होतील। टू पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड। जेव्हा दोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केले जातात प्रत्येकी ॲटमने तेव्हा त्याला आपण डबल बॉन्ड असे म्हणणार। खाली दिलेलं आहे बघा, ऑक्सिजन ऑक्सिजन ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये सहा इलेक्ट्रॉन आहेत त्यांना त्यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन पाहिजे। तर ते काय करतील, त्यांचे दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर करून घेतील जेणेकरून त्यांचा ऑक्टेट कंप्लीट होईल। म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन दोन ऑक्सिजन मॉलिक्युल ॲटममध्ये आपल्याला डबल बॉन्ड मिळेल। तीन पेयर इलेक्ट्रॉनचे जर शेअर केले तर त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तयार होणार। नायट्रोजनच्या कंडिशनमध्ये आपण बघू शकतो।